सध्या पोलिसांना जुन्या घरात राहावं लागत असून त्यांना सर्व सुविधांयुक्त घरं मिळावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 40 वर्षात जेवढी घरं बांधली गेली नाहीत तेवढी पुढील 4 वर्षात बांधू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते पोलीस क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर पोलीस क्रीडा स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस महानिरीक्षक सतीश चंद्र माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, अर्चना त्यागी, डॉक्टर प्रज्ञा सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. उद्घाटन सोहळ्यानंतर बॉलिवूड नाईट हा रंगारंग कार्यक्रम सादर झाला. खरं म्हणजे आमच्या पोलिसांच्या जीवनामध्ये प्रचंड मोठा तणाव हा त्यांना रोज सहन करावा लागतो आणि प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान घेऊन पोलिसांच्या जीवनामध्ये येत असतो आणि अशा वेळी त्या सगळ्या तणावातनं जर बाहेर निघायचं असेल तर त्यात अत्यंत महत्त्वाचं आहे की फिटनेस असला पाहिजे. जीवनामध्ये कुठला तरी खेळ जर ते खेळत असले तर त्यातनं त्यांना अधिक फिटनेस मिळतो, अधिक विरंगुळा मिळतो आणि अशा प्रकारच्या खेळांच्या माध्यमातनं जे काही आमच्या पोलिसांमधले टॅलेंट्स आहेत ते टॅलेंट्स देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून नेहमीच आपण अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करतो पण त्या स्पर्धांना एक नवीन स्वरूप पोलिसांच्या स्पर्धा याही अतिशय चांगल्या राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धांसारख्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांच्या माध्यमातून केवळ स्पर्धा नाही तर त्यातनं एक कौटुंबिक एकत्रीकरण हे देखील या स्पर्धांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न पोलीस महासंचालकांनी केला म्हणून मी त्यांचे अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. अतिशय सगळ्या गेम्समध्ये आमच्या पोलिसांनी एक्सेल केलं आहे, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर असो, राष्ट्रीय स्तरावर असो, महाराष्ट्रातल्या पोलीस दलातील आमचे जे सर्व खेळाडू आहेत हे अतिशय नामवंत अशा प्रकारचे खेळाडू आहेत. त्यामुळे हार जीत याच्यापेक्षा किती मजबूतीनं आपण खेळलो, किती ताकदीनं आपण खेळलो, किती खिलाडी वृत्तीने आपण खेळलो हे खेळामध्ये महत्त्वाचं असतं आणि मला असं वाटतं की या खेळाच्या पाठीमागे तीच खिलाडू वृत्ती आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल हा मला विश्वास आहे. बॉलिवूड गायिका नीती मोहन, सकृती कक्कड, आकृती कक्कड यांनी सादर केलेल्या हिंदी सिनेमातील गीतांना रसिक खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणानं कार्यक्रमाला सुरुवात झाली. पोलीस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केली. अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी दत्ता मांजर सुंबेकर ही व्यक्तिरेखा साकारत खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केलं. यावेळी सुमारे 20,000 रसिक श्रोते उपस्थित होते अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. सुमारे 3,000 पोलीस खेळाडूही मनोरंजनाच्या पर्वणीत हरवून गेले. कामाच्या व्यापात उसंत मिळत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोरंजनात्मक कार्यक्रमांना फारसं उपस्थित राहता येत नाही. मात्र मंगळवारी शहरात झालेल्या एका देखण्या सोहळ्यात ते तब्बल 1.5 तास रमले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री थोडा वेळ थांबतील असं सर्वांनाच वाटलं. या देखण्या सोहळ्याचा त्यांनी 1.5 तास आनंद लुटला. चल म्हणला मी तुला एक प्रश्न विचारतो, जर तुला उत्तर आलं नाही तर तू मला 50 रुपये द्यायचे आणि नंतर तू मला विचार, जर मला आलं नाही तर मी 500 देईन म्हणला. मस्त मलंग वो अपनी धुन का अंतर 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 जाने सर्वज्ञ स्वाभिमानी जय महा.